कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. जरा इतरांसाठी कार्य करा म्हटलं तर तेही नाही, परत जे करतायत त्यांना मदत तरी करा तर तेही नाही. अहो आम्ही कमी का प्रयत्न केले, पण आपल्या या वृत्तपत्र प्रकल्पासाठी कोणीही मदत करायला राजीच होत नाही. अहो लोकांना समजवून देखील हेच विचारतात की काय गरज आहे, शाळा सुरू केलीत आता एवढ्या पैशांची गरज काय. अहो आपण समाज कार्याचं व्रत हाती घेऊन चूकच केली की काय असं वाटायला लागलं आता मला. अहो शांत आगरकर, बळवंतराव, सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाली, पण कुणीही पैसे उभे करण्यासाठी मदत करण्यासाठी तयारच होत नाही. शास्त्री बुवा, समोर असा विघ्नांचा डोंगर जेव्हा उभा राहतो ना, तेव्हा त्याच्या पल्याड आशेचा सूर्य उगवत असतो. आपण कोणीही खचून जायचे नाही. तो डॅनियल काय वाटतील ते बोलू दे, आपल्याच माणसांनी मदत करण्यास नकार देऊ दे, आपले स्वप्न साकार होणार, होणार म्हणजे होणार. त्यासाठी लागतील ते प्रयत्न आपण करायचे. आणि शाळा सुरू झाली तेव्हा काही कमी त्रास झाला होता आपल्याला, तेव्हा आपण मागे हटलो नाही, मग आता का. आणि जर आपण मनाशी ठरवलं की चांगलं कार्य करायचंय तर तो पाठीशी उभा राहतोच, तो बघत असतो. बळवंतराव, तो पाठीशी उभा आहे हे सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं माणसाने माणसाला मदत केली तर ते जास्त उत्तम आहे. अहो अर्थात आगरकर, परंतु त्याचे बळ पाठीशी असतेच ना. बळ आपण सगळे एकजूट असण्यात आहे. पण मी कर्मनिश्रम नाकारणारा मनुष्य वाटतो कसं मला. आपण एकजुटी बद्दल बोलतोय आणि आपणच काय तात्विक वाद घालतोय. आता आपण हा विचार करायला हवा की आपल्याला कोण कोण मदत करणार. हे पहा बुवा, हल्ली कोण बाई असे वागते, मी कोण, कुठून आली, काहीच विचारलं नाही. गोपाळरावांनी आधार दिला आणि बळवंतरावांनी जीव लावला. इथे रक्ताची माणसं विचारत नाहीत, पण हे माऊलीसारखे उभे राहिले. ऐकलत का ताई, विठोबा माऊली आहेत हो, पण त्यांच्या पाठीशी कोण आहे? रखुमाई आहे की नाही? हो, पण जगाला कौतुक कोणाच? विठोबाच. खुले कमळाची कळी चिखलाची होई साय, सावळ्याला सावराया ये ग ये ग रखुमाय. तुझ्या विना होई रीती साराईची ग माऊली, तुझ्या संगे आमुची हो अंधारातली साऊली. कळतात हो टोमणे, कळतात. तांदळाच्या खड्यासारखे टोचतात. अगं बाई, पण आम्ही कुठे काही बोललो तुम्हास? नाही नाही नाही, तुम्ही काहीच नाही म्हणालात, पण सत्य लपायचं राहील का? आणि तुमच्या नवऱ्याने मदत नाही का केली मला? नाही, तुम्ही आहात मुलीसारख्या, जीवही लावता, पण त्यांचे उपकार विसरून चालेल का मला? अगं बाई, काकू म्हणून येता का तुम्ही आमच्या मदतीला? काकू, ही अशी परतफेड करताय होय? गप्प बसा. सतत म्हातारीची चेष्टा करता. आता समजा, गोपाळरावांनी आणि बळवंतरावांनी आपलं बोलणं ऐकलं तर? नाही, तुमचं कुंकू ठसठशीत आहे, पण भाई रागवतात किती. तरे बाई तर, बाई 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 बाई. काकू, तुमच्याच माऊलींना बोल लावताय हो. बोल नाही ग, पण त्यांच्या अशा वागण्याचा तुम्हास पण त्रास होतोच. तुमचा भार कमी व्हावा इतकीच इच्छा. आणि असे खानावळीतलं काम संपल्यावर काय करणार? पाठच टेकणार ना मी.
त्यापेक्षा इथे येऊन तुम्हाला थोडा हातभार बस. आणि काकू तुम्हाच वाटते इतके काही तरेवाईक नाहीत आहे. हा म्हणजे आता कामाचा थोडा ताण आहे म्हणून. बाकी होय ना, सतत भिंगरी लागलेली असते पायाला, इथून दुसरीकडे मग आणखी तिसरीकडे. बघा तरी आता जेवायला तरी कुठे आलेत. काकू 3 दिवस झाले आम्हास काही ठाऊक नाही, हे दुपारचे जेवण करतायत नाही करते काही काही नाही. अगं बाई असं वागून कसं चालेल, तब्येत नको का जपायला? तुम्ही बोलला नाहीत का काही? आता काही बोललो नसू का, पण ऐकणार कोण? दुर्वास मुनी किती कोपिष्ट आहेत माहिती आहेत ना. अगं त्यांना कळत नसेल तर तुम्हाला कळायला नको. स्वतः उठून शाळेत जायचं, डब्बा नेऊन द्यायचा. अशी किती दूर आहे शाळा? अगो बाई त्याच तर काकू तुम्ही काही सांगू सुद्धा नका. मागे एकदा तुम्हाला सांगते बहिणी, मी अशीच डेक्कन कॉलेजला डब्बा घेऊन गेले होते यांच्यासाठी, तर इथून इतका कोप झाला माझ्यावर की काही विचारू नका. मला म्हणाले कशाला यायचं होतं इथे, 1 दिवस जेवलो नसतो तर काही मेलो नसतो. मी काय सांगू? घ्या, आपण काळजी पोटी करावी आणि बोलणी पण आपणच खायची. पण असे वागून कसे चाले? हे थांबायला हवं. ते बरोबर आहे हो, पण हे सांगणार कोण? घ्या वहिनी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.